म्हणजे इतका वेळा काँग्रेस उभे राहूनसुद्धा या ठिकाणी सातत्यानं हरत गेली. आणि हे हरण्याचे म्हणजे हे जे आहेत ते आत्ता 2014 जवळपास 4.5 लाख मताधिक्यानं हरले की एक वेळ ही जागा राष्ट्रवादीला द्या. 10 वेळा तुम्ही निवडणुका या ठिकाणी सातत्यानं हरले 3-3 लाखाच्या 4-4 लाखाच्या मताधिक्याने. त्यामुळे आग्रह आमचा आहे की या ठिकाणी आता राष्ट्रवादीला जावे हा आग्रह आहे. राष्ट्रवादीला जागा मिळाली आणि मला तिकीट राष्ट्रवादीनं दिलं तर माननीय जयंत पाटलांनी सांगितल्याप्रमाणे या रावेरच्या लोकसभेचं धनुष्यबाण उचलण्यास मी तयार आहे. त्यांनी आपल्या रावेरच्या जागेसंदर्भात पण लोकसभेच्या जागेसंदर्भात पण आपण जे सांगितलं होतं की काँग्रेस सातत्याने या ठिकाणी पिछेहाट होते, पण ते म्हटले की नाथाभाऊ ज्या पक्षात पहिले होते त्या पक्षाच्या 2 जागा होत्या, नंतर आता तो राजकीय मोठा पक्ष झालेला आहे असं पण ते म्हणाले. हे बघा, जळगाव जिल्ह्यामधली रावेरची लोकसभा काँग्रेसने 1989, 91, 91, 96, 97, 97 13 महिन्यासाठी 98 हरले, 2004 हरले, 2009 हरले, 2014 हरले. म्हणजे इतका वेळा काँग्रेस उभी राहूनसुद्धा या ठिकाणी सातत्यानं हरत गेली. आणि हे हरण्याचे म्हणजे हे जे आहेत ते आत्ता 2014 जवळपास 4.5 लाख मताधिक्यानं हरले, आता 2019 ते 3 लाखाच्या वर मताधिक्यानं हरले. पण आमची विनंती त्यांना अशी आहे की एक वेळ ही जागा राष्ट्रवादीला द्या. 10 वेळा तुम्ही निवडणुका या ठिकाणी सातत्यानं हरले 3-3 लाखाच्या 4-4 लाखाच्या मताधिक्याने. त्यामुळे आग्रह आमचा आहे की या ठिकाणी आता राष्ट्रवादीला जावे हा आग्रह आहे. आता हा निर्णय जो आहे तो इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये होईल, याच्याबद्दल अद्याप एक निर्णय झालेला नाही आहे. जर राष्ट्रवादीला ही जागा मिळाली तर राष्ट्रवादीच्या माध्यमातून निवडणूक लढवली जाईल. राष्ट्रवादीला जागा मिळाली आणि मला तिकीट राष्ट्रवादीनं दिलं तर माननीय जयंत पाटलांनी सांगितल्याप्रमाणे या रावेरच्या लोकसभेचं धनुष्यबाण उचलण्यास मी तयार आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं की जे हल्ला करणारे लोक आहेत ते अवैध धंद्यातले आहेत, ते आपले विरोधक राहिलेले आहेत राजकारणामध्ये. सत्ताधारी पक्षाचे असो का विरोधक असो, सरकारची जबाबदारी आहे की जे अशा स्वरूपाचे जाळपोळ करतील, शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करणं. विरोधक असतील तर सरकारने ते पकडावे ना. उलट विरोधक असेल तर सरकारने आजपर्यंत तरी असं काही केलं नाही, त्यांच्या मागेच लागले विरोधकांच्या, मग हे विरोधक आहे त्यांनी पकडावे आणि त्याप्रमाणे त्यांनी त्याच्यावर कठोर शासन करावं, कठोर कारवाई करावी. देवेंद्रजींनी सांगितलं आहे की 307 गुन्हे त्यांच्यावर दाखल करू. अजूनपर्यंत ते गुन्हे दाखल झालेले नाही सर्वजणांवर आणि मला वाटलं शांतता भंग करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. अशा रीतीनं करत असेल तर त्याला सत्ताधारी आणि विरोधी अशी व्याख्या करता कामा नये. म्हणजे विरोधक आहे म्हणून कारवाई करायची, सत्ताधारी म्हणजे असेल तर कारवाई करायची नाही, हे धोरण चुकीचं राहील. त्यातले अनेक जण